की माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दोन कारखान्याबद्दल माझ्यावर घोटाळ्याबाबतचे आरोप केलेले होते आणि एकंदरीत या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडीशी कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळं त्या दिवशी प्रशासनाने त्यांना येण्यास प्रतिबंध केला होता. मंगळवारी ते पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या त्यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यासाठी येणार आहेत. माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्यांना कुणीही आपण अडथळा करू नये, त्यांना शांततेच्या मार्गानं त्यांना येऊ द्यावं आणि कोणत्याही परिस्थितीत कसलीही घटना अशी घडू नये की ज्यामुळं आपण आपला पक्ष बदनाम होईल. आणि त्यांनाही माझी सूचना आहे की कोल्हापूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा आहे. या कोल्हापूर जिल्ह्याची शांतता बिघडू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशा प्रकारचीच विधानं त्यांनी करावीत. कारण जे काय बोलायचं आहे ते अनेक वेळा ते बोलून गेलेले आहेत. पुन्हा इथं येऊन अशा प्रकारचं पुन्हा जर वक्तव्य झाली तर कदाचित ही शांतता बिघडू शकते. म्हणून त्यांनीही आपला दौरा संयमाने करावा आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते आता येत आहेत आणि मी त्यांना वारंवार अशी सूचनाही केली होती की या कोल्हापूर जिल्ह्यात आमचं राजकीय काम, आमचं सामाजिक काम, सहकारामध्ये असलेलं आमचं काम याची त्यांनी माहिती घ्यावी आणि भारतीय जनता पक्षाची आज ग्राउंडला काय परिस्थिती आहे याची त्यांनी माहिती घेता आली तर घ्यावी अशी माझी त्यांना सूचना आहे. आता जे दोन आरोप त्यांनी माझ्यावर केलेले आहेत मला वाटतं त्याचा मी खुलासा केलेला आहे. पुन्हा त्याचा खुलासा आणि पुनरुच्चार करणं माझं कर्तव्य आहे. एक म्हणजे की ज्याचा उल्लेख मी पहिल्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता की शाहू कारखाना आणि हमीदोडा कारखान्याच्या स्थापनेमध्ये आपलं योगदान असताना सुद्धा काही राजकीय परिस्थितीमुळे आपल्याला बाजूला व्हावं लागलं आणि मग आम्हाला मानणाऱ्या शेतकऱ्यांना, आम्हाला मानणाऱ्या कामगारांना, आपल्याला मानणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वतःचा हक्काचा एक कारखाना हवा अशा प्रकारची अपेक्षा लोकांची होती आणि फार मोठ्या प्रमाणात तसा एक दबाव होता. आणि त्याच काळात महाराष्ट्र शासनाने सहकारी साखर कारखानदारी त्याला रजिस्ट्रेशन देणं, नोंदणी देणं आणि भाग वाढवून देण्याचा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळं आपल्याला पब्लिक लिमिटेड कारखाना काढावा लागला. आता त्याचा जो आरोप आहे की हे 94 कोटी शेअर कॅपिटल जे आणलेलं आहे ते मुश्रीफांनी मंत्रीपदामध्ये मिळवलेल्या संपत्तीतून असावा असा एक त्यांचा समज झालेला आहे. मी अनेक वेळा त्यांना याबद्दलचं वक्तव्य करताना असं सांगितलं. यामध्ये एकही पैसा अशा प्रकारचा पैसा नाही की ज्यांची ती अपेक्षा आहे, शेतकऱ्याकडून आलेले. आणि याबद्दल ज्यावेळा आपली एका केंद्रीय तपास यंत्रणेची रेड झाली त्यामध्ये सर्व आम्ही उत्तरं दिलेली आहेत आणि पुन्हा आता योग्य ठिकाणी ते जिथं जातील आम्हाला माहिती मागवली जाईल ती आम्ही सुद्धा देऊ. पण तुम्हाला त्याला मला सांगणं माझं कर्तव्य आहे की एक पैशाचा सुद्धा अशा गैरव्यवहाराचा पैशाचा या कारखान्यामध्ये संबंध नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं 10 वर्षापूर्वी उभारलेला हा कारखाना, 9वा हा गळीत हंगाम आम्ही घेतोय, अतिशय उत्कृष्टपणानं हा कारखाना चालवलेला आहे. वेळेवर FRP देणं, कामगारांचं पगार देणं, बोनस देणं, 5 किलो साखर महिन्याला देणं हे सगळं काम अतिशय प्रामाणिकपणानं हा कारखाना करतोय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे